जेवढ्या गुगल वर तुम्ही सगळं सर्च करता ना, त्या गुगलचा सीईओ आपल्या भारताचा संगणकाचा शोध आपल्या भारताचा. पण आपल्याला सवय आपला बाप सोडून लोकांच्या बापाच्या पाया पडायची. आणि विनंती आहे, सत्याला स्वीकारा. इथून पुढे धर्माचे, देवाचा आणि देशाचा झेंडा घेऊन फिरायचं, बाकी कशाचाच नाही, एवढं लक्षात ठेवा. एवढंच बहिणीला वचन द्या की क्वाटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 करागत करणार नाही. तरुण वय वापर करा त्याचा. 32 इंच छाती माझ्या मावळ्यांची, 6.5 ते 7 फूट उंची, 140 ते 160 किलो वजन, नजरेत एवढा अंगार की बघून पुढचा गार व्हावा. मुघलांचे 100 आणि स्वराज्याचा 1 मावळा बरोबर होता. ही माती आहे आपली, ती पण शाकाहारावर. शिका की दादा इतिहास वाचला आणि ऐकला ना दादा, कधी आपले संत वाचा. आपले म्हणते बरं का, मी वाचा कधीतरी. ज्या लोकांनी पायदळी अन्न तुडवलं ना माझ्या माऊलींचं, ते माऊली निवृत्ती दादाकडे मागणं मागतात. जे खळांची व्यंकटी सांडवतं, या 70 मरती वाढो भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे. ज्या तुकोबारांना ज्या बंबाजी बुवांनी मारलं ना, माझे तुकोबार आहे त्यांचे हात पाय दाबायला गेले. बाबा मारून दमला चिलदाबून देऊ का पण कीर्तनाला चल. हे संत आहेत माझे. पत्रावळीचं उष्ट अन्न ज्यांनी खाल्लं ना, विहिरीला पाणी ज्यांच्या नजरेनं आलं ना, ते गजानन महाराज. ही महाराष्ट्राची भूमी आहे आपली, ही संत आहेत आपले. हे कधीतरी समजून घ्या की दादा. हा पाया पडते रे तुमच्या, नका हे असलं लटके झाले कटके ते गाडगे एवढे राहिले. भाई अंगावर भुलू नका रे. योग या भस्म लावला म्हणजे महाराज झाला असं नसतंय. हे म्हणजे नामदारांच्या भाषेत कल्पनेची बाधा. अन्न हो कवणे अवघड आहे हो. द्वैताची झाडे नी जरा करायला शिका की दादा. नका रे, महाराज लोकांच्या पाया पडून जर लेकर झाली असती, लग्न काय बोंबलाई केली असती, कळलं त्यालाच कळलं महाराज. अरे किती दिवस असं जगणार आहे रे दादा. हा देव कधीच दिसत नाही आणि जो दाखवतो म्हणतो त्याला आंधारात नेऊन ठोका. महाराज नाही तो. एका वाक्यात सांगते, ब्रह्मचारी राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार करा, देव लवकर भेटल महाराज. माऊली सांगतात असोनी संसार कशाला रे. आणि ही शर्टाच्या आतनं माळा घालणारी लय चांगली आमच्यासारखी. वर्ण जी घालत्यात शर्टाच्या ती लय व्याकार. जगाला दाखवण्यासाठी करताय तुम्ही हा हे नका रे. आणि आम्हालाही आम्हाला तोच महाराज वाटतो. ही नजर बदला. विनंती रे दादा, पाया पडते तुमच्या. महाराज माझ्या छत्रपती शिवरायांना म्हणावं. स्वतःची सून नजर नमून आणली तरी माझे राजे म्हणाले, तुमच्यासारखी आमची माया असती ना आम्ही असे सुंदर आणि गोड जन्माला आलो असतो, त्यांना महाराज म्हणावं. शिकलो नाही रे आपल्या मातेशी. आणि मावळे कुसच तेवढी पावन होती. आज तुम्ही खरं सांगू का, आपल्या जनरेशनला लोक फार नावं ठेवतात, म्हणजे जी काही माझ्या वयाची मुलं मुली आहेत सगळ्यात. आता माझं वय 22, जेवढी काही मुलं मुली आमच्या वयाची, म्हणजे आता 20 पासून 18 पासून 30 35 पर्यंत जेवढी काही मुलं मुली आहेत, इतके नावं ठेवतात लोक. बाबा बाबा बाबा, हसलं तरी प्रॉब्लेम, बसलं तरी प्रॉब्लेम. लोकांना लय प्रॉब्लेम महाराज. माझा तर लय, माझं तर इतका अवघड आहे. स्वअनुभव सांगते, मी जर शांत कीर्तन केलं लोक म्हणतात नेवाला आठवत निस्तच उभं राहिलं आणि गेलं त्याला काही काळ होती. आणि जर हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेल तो कीर्तन आला, येत तर काय नाही, नाच नाच जिरवत मग करू काय. जर तुमचं ऐकलं ना मला कीर्तन सोडावं लागल. विचार केला म्हणू द्या, ह्यांनी सांगावं ना आपण नाचावं काय, नटनटे आहे काय. परमार्थ तोच आवडे देवासी तो ऐका. लोकांचं कुठं ऐकताय. अरे तू कोबर आहे म्हणले लोक जैसे सेवक धरिता धरवे ना. अरे यांचं तोंड धरता धरवलं जात नाही. अनंत वाचाळ भरळती आसमान में जितने सितारे हो उतनी भी अगर शत्रु हो आपका बाल न बाका हो अगर हरी साथ हो. देव सोबत येणार काय काय करायचं ते करा तिकडं. कोण खात नाही रे दादा की लोक. कुणी जर म्हणलं अहो काय सांगायचं, त्या उंबरठा महाराजाच्या सप्त्यामध्ये शिवलाताई पाटलाचं कीर्तन आहे. ते म्हणणार हा त्यांनी ठेवलंय पण ती येईल का, म्हणजे येऊस तर पोटात गोळा, काही गरज आहे का. आणणार आणीन करणार करीन, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. अहो लय व्यक्कार लोक महाराज. गुरी बायको केली तरी म्हणतात बाबो याला बरी दिली, काळी केली तरी म्हणतात आई ग येणं बरी केली. मग काय ब्रह्मचारी राहू का. अरे तू बायको करू देत नाही, जगू देत असतो रे. मरू द्या महाराज. लोक दारूही पिऊ देत नाहीत, माळे घालू देत नाहीत. कोरोनात जेवढी लोक मिली तुम्हाला काय वाटतं, रोगानं मिली. अर्धी तर बोलण्याने मिली, 2-4 आपण मारली घर बसल्या. ते म्हणतात ताई आम्ही कशी मारली हो, बिचारा पाहुणा पॉझिटिव्ह आला, धीर वाटावं म्हणून त्याने तुम्हाला फोन केला, धीर वाटावं म्हणून. दादा कसं रे,
पॉझिटिव्ह आलो. ऐकून म्हणला बाबा पॉझिटिव्ह आला, मी मजेतच नेलं होती. लेब्या का रास्ते रे, कुत्रा हलखात नाही रे, बायको जवळ येत नाही रे, डॉक्टर बिलय घाण रे, नसलं तरी हाय म्हणतात रे, किडण्या काढून घेतात रे, दवाखान्यात जाण्यात मजा नाही, त्याच्यापेक्षा घरी मेलेलं बरं. सकाळी मेलं ती, खरं सांगा रोगानं मेलं का? ह्याच्या फोननं मेलं महाराज. नसतो फोन केला जगला असतो होती. मी तर म्हणते 2-3 वर्षात नाही, एकदा कोरोना आलाच पाहिजे. येऊ द्या येऊ द्या. लय माजटली होती, लय जिरली, लय पैशाचा माज करायची, आमच्या समोर तर लय करायची. तुम्हाला सांगते, एखाद्याच्या श्रीमंताच्या घरी जावं आणि त्याच्या सोप्यावर बसावं, तिची सुरुवात तिथं असते. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, आपला पाहुणा लय जवळचा, ना आपण साहेबाच्या ताटाला ताट लावून बसतो, ना आपल्याशिवाय गावाचं पान हलत नाही, आणि आपली बायको लय मोठ्याची. हाना मग आम्हाला हांगतो का काय आता? तुम्ही ज्यांना मोठेपणा सांगताना, आम्ही ते आम्ही मोठेपणा फक्त आमच्या परमात्म्याचा ना आमच्या संतांचाच करतो, आणि तेवढीच आमची पात्रता. आमच्या संतांच्या संपत्तीचा विचार केला ना, तर जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी आईसे बळ, सोन्याचं झाडे दारात. माझ्या नाथांच्या, माझ्या नातबाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. माझ्या आळंदीत अजूनही सोन्याचा धूर निघतो, माझ्या पंढरीत अजूनही सोन्याचा धूर निघतो. कुणाला संपत्ती सांगता रे? 65 लाखाची सावकार की माझ्या तुकोबारायांची. गावकरी किती लाखाची? ताई म्हणताले एवढं वरडू नका, 65 बंगला आहे माझा, 98 आत्ताचे नाही, 350 वर्षापूर्वीचे. वयानं मोठे तुम्ही माझ्यापेक्षा. 30-40 वर्षापूर्वी किती ना तोळा सोनं होतं? 30-40 वर्षापूर्वी किती रुपये तोळा सोनं होतं? तुमच्या लग्नात किती ना तोळा सोनं होतं? हां, 400-500 दूर आपण. चला, बाकीचे काय ब्रह्मचारी आहेत का? तुम्हाला बायका नाही त्या का? तुमचं झालं नाही? अरे मग बोला जाकीर जरा. हां, 400-500 धरू आपण. 350 वर्षापूर्वीचा काळ आहे. आत्ता सोन्याचा भाव 50-55 दरम्यान. बघा, लक्षात घ्या, आत्ता तोळ्याचा भाव 50-55 दरम्यान. 40-30-40 वर्षापूर्वी 400-500, 100 वर्षापूर्वी 10-20 रुपये. 350 वर्षापूर्वीचा काळ आहे. आत्ताचा लाख तेव्हाचा रुपया, आत्ताचा लाख तेव्हाचा. अशा हिशोबानं माझ्या तुकोबारायांची 65 लाखाची सावकार घे, तरी माझे तुकोबाराय म्हणतात मजा पा मरा, पायीची वाहन म्हणून त्यांना जगद्गुरु म्हणतात. माहिती कुणबी याच्या कोळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी, असे म्हणणारे तुकोबाराय संस्कृत मध्ये अभंग लिहितात. श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगत व्यापकाचनार्धना आनंद घना अविनाशा. लोक म्हणले तुम्ही म्हणलात ना संस्कृत, मी नाही हो, तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सका कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे, पण शिकविता धनी ही नम्रता ज्यांच्याकडे तुकिया झाला असे. मग सामर्थ्य तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. कर्ज पत्र भरायला चालू केली तुकोबारायांच्या वाटणीचे कत्र इंद्रायणीत बुडायचेत. 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 25 बैलगाड्या कर्ज पत्रांनी भरल्या, एवढी श्रीमंती माझ्या तुकोबारायांची. तुम्हाला सांगते तुम्ही लय उड्या मारता, नुसतं भांडण लागावं, लगेच नवऱ्याला म्हणते माझा बाप काही भिक्कारी नव्हता, तुझ्या दारात दिलंय लय मोठ्याची मी. होय ग माय, माझ्या तुकोबारायांची बायको सुद्धा लय मोठ्याची. पुण्याचं सासर माझ्या तुकोबारायांचं, गुळवे सावकाराची पोरगी तुकोबारायची बायको आवली. 3500 एकर ऊस आहे तुकोबारायच्या सासऱ्याचा. किती एकर? 3500 एकर भक्त ऊस आहे, बाकीचे पिक सोडा. गावकरी 3500 एकर ऊस आहे, आपला 1.25 एकरच आहे, तो भी पेटण. जरा ऍटिट्यूड कमी करा, रामराम घालीचं जरा गावात लोकाला. 1425 माणसं आवलीच्या बापाच्या हाताखाली कामाला आहेत, तरी माझी माय हे वैभव नाही आहे. वैभव ऐका, आत्ता सांगते, संपत्ती हे वैभव नाही आहे, वैभव आहे. एवढी संपत्ती तिच्या बापाच्या घरी, तरी माझी माय नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खाते, 4 ठिगळ्यांची साडी नेसते, हे वैभव आहे तिचं, जर नवऱ्याचं कधी दारात आणलं नाही. शास्त्र सांगते, वाणी रसवती यस यस शमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस सफलं तस्य जीविता. वाणी रसवती यस्य, वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया, लक्ष्मी दानवती यस्य सफलं तस्य जीविता. ज्या घरातला पुरुष प्रामाणिकपणे कमवतो आणि ज्या घरातली स्त्री हसमुख चेहऱ्यानं घरात वावरते, त्या घरातला भगवंत आणि लक्ष्मी कधीच दुरावत नाही, हे शास्त्र सांगतं, हे सत्य. आणि काय आवाज हो,
वाटलं तर जरा प्रेमानं माझी वीज जा मगापासून बघते निस्त उपकार करताव माझ्यावर. हा घी चल घी 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 चल एवढं बोलली बाई घी चल घी घी टाई पाहिजे घी घी दान करताय भिकाऱ्याला. टाई काय वाजवायची माहिती आहे? वो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाई तर एवढं बोलून सुद्धा काय काय धटकुल्यांनी वाजवलेच नाही. कीर्तनाला मित्राला म्हणणार एवढी बोंबलत होती पट्ट्यानं वाजवलीच नाही. काय वाटतं मला फसवताय? नाही रे दादा, आपलं कसं माहितीये का, एक पोरगा एसटीत चढला खाली उतरला मोठ्या मोठ्याने हसायला लागला. शेजारच्यानं विचारलं का रे हसतो, मग म्हणला कंडक्टरला फसवला. तो नकोस काय रे, मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं मला सारखं. तुम्ही सांगा याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं दादा? एका माणसाने एक तास व्याख्यान केलं देव नाही याच्यावर. कशावर कशावर? देव नाही याच्यावर. मी एका तासानं म्हणलं दादा खरं आहे तुमचं, उद्याच आपण माल काढणार, पटलं तुमचं काय सांगितलं तुम्ही. म्हणलं आ हा हा, काय ती बोलण्याची धमक, काय ती शब्द फेक, काय ती अभगवाणी, काय ती वाक्यरचना, वा 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 वा. पण एवढं भारी बोलाय जमलं कसं? ती म्हणला देवाची कृपा. विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे बरं का? इमान तासभर बोलला रे तू देव नाही याच्यावर. मी लोक अशीच आहेत महाराज, आणि आम्ही अशाच लोकांना फसतो. इट्स ओनली सायकॉलॉजी, जस्ट ओनली सायकॉलॉजी. दुनिया झुकतीये, झुकाने वाला चाहिए. सगळे फसतात, फक्त फसवणारा हुशार पाहिजे. जादू जादू नसते, हाताची चालाकी असते, तरी सुद्धा फसतच. अगदी तसं आहे, काही खेळवतात आणि आपण खेळतो. लोकाला सुखही सांगू नका आणि दुःखही सांगू नका. विनंती आहे, गाडी आणलेलीही लोकाला सांगू नका, आणि हप्ते भरले नाही म्हणून बँकेने नेलेलीही लोकाला सांगू नका. आणि आजकालचे लोक गाडी स्वतःच्या सुखासाठी घेत नाहीत, लोकांची जिरवाय घेतात. त्यानं घेतली बाय दोन एकरी किल पण गेलाच नका रे दादा, काही घेणं देणं नाही लोकाला. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नहीं मत देवा सांग सुख दुख देव निवारील. विश्वास आहे द्वारकेचा राणा, विश्वास आहे. हो दादा मागे पुढे उभा आहे संभाळीत विश्वास आहे. 5 मिनिटं महाभारतात जाऊ, लगेच भारतात येऊ. 5 मिनिटं 5 मिनिटं. द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह आखलं, आखलं द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह आखलं, आखलं का? भिका पाटलानं चक्रव्यूह आखलं, आखलं का? बोलत जा की द्रोणाचार्यांनी चक्रव्यूह आखलं, त्याच्यामध्ये जायची कुणाची ताकद? अर्जुनाकडे आहे, पण अर्जुन गेला तर हे युद्ध जिंकू शकत? अभिमन्यू धर्मराजाला विचारतोय, राजा हो जाऊ का, जाताय का? जा. 7 मंडलं पार केली, केंद्रबिंदूपर्यंत पोहोचले. जसे पोहोचले अभिमन्यूला माघारी यायचं ज्ञान नसल्यामुळे तिथंच पडले. जिथं पडले जयद्रथाने मानेवर लाट घातली, अभिमन्यूच्या डोळ्यात पाणी आलं. अर्जुनाने पाहिलं क्षत्रिय नावाने कलंक असतो, प्रत्यक्षरी जीव जायला पाहिजे होता. एकतर पडाय नव्हतं पाहिजे आणि प्रत्यक्षणी जगाय नव्हता पाहिजे. जगल ती चांगला वर्ण करतो. अरे बाप अर्जुन आहे तुझा, लाज वाटते का तुला? बाबा पडलो म्हणून रडत नाही, जयद्रथाने मानेवर लाथ घातली त्याचा बदला मला घेता आला नाही म्हणून रडतोय. शुभला क्षत्रिय सोड जीव, बाप जिवंत आहे तुझा. उद्या सूर्यास्ताच्या अगोदर जयद्रथ नेलेला असेल, नाहीतर स्वतःची चिता स्वतः रचल आणि उडी स्वतः मारेल. पण अर्जुनाने केला. कुणी केला पण? कुणी केला? अर्जुनाने पण केला, पूर्ण ड्रायव्हरने केला. मग असं म्हणणं झालं असतं का? नाही. मग देवाला वाटलं काहीतरी केलं पाहिजे, देव आहे. सुदर्शन चक्र फिरवलं, सूर्यास्ताच्या अगोदर सूर्यास्त केला. अर्जुनाला वाटलं मी हरलो, चिता रचली, उडी मारणार. देव म्हणले उडी मारायच्या आधी आपल्याकडे नियम आहे, आम्ही जातो आमच्या, त्याच्या आधी आमचा राम राम. आता माझ्या काही पुढंच माणसं आहेत का? उजवीकडे आहेत, डावीकडे आहेत, पाठीशी आहेत. मग मला जर राम राम घालायचा तर निस्तो पुढे बघून जमल का? मग कसं घालील लोटांगण वंदिन चरण. मग अर्जुनाने सुद्धा सगळ्यांना राम राम म्हणून चक्कर मारण्यासाठी पाठीमाग वळाले. पाठीमाग पाहिलं, पाठीमागच्या गर्दीत जयद्रथ होता. देवाला माहीत होतं ही येणार. आपल्या हिंदू धर्मात नियम आहे, शत्रू जरी असला तरी अंतकालेच माने, म्हणजे जावंच आणि जायचंच. अंतकाल चुकवायचा
नाही, हा नियम म्हणजे धर्मभेद करणार नाही, धर्माचं पालन करणार हे देवाला माहीत होतं. जयदत्ताने धर्माच्या पालनासाठी गर्दीत आला, अर्जुनाला दिसला, पण अर्जुन म्हणला दिसून फायदा नाही, सूर्यास्त झाला. झाला का? सुदर्शन चक्र माघारी घेतलं, सूर्यास्ताला वेळ होता, अर्जुनाने जाग्यावर बाण मारला, जयद्रथ मेला. उत्तर द्या पटपट, बाण कोणी मारला, मेला कोण? जयद्रथ. हा, जयदत्त नाही, जयद्रथ. जयद्रथ. तर हा मेला याच कारण काय? द्वारकेचा. पण याच वर्म काय? कारण पांडवांनी काही न मागता काय मागितलं? काही न मागता अर्जुनाने देवाकडे काय मागितलं? माझ मस्तक. अरे दादा, दुर्योधन बसताना डोक्याशी, अर्जुन बसला पायाशी. महाभारताच्या युद्धाच्या आधी भगवंताकडे मागताना पहिली नजर अर्जुनावर पडली आणि अर्जुनाने देवाला देवच मागितला. हरिमुखे कळलं? त्याच्यामुळे राखण कशी झाली तरी देवाला करावी. देव नसता तर अर्जुनाने बाण मारू शकला असता का? जयद्रथ मेला असता का? त्याच पद्धतीने करणारे जरी आपण असलो तरी करवणारा तोय. हे ज्याला कळलं तो बोमलत फिरत बलत्यांच्या पाया पडत. हा, मग हे समजून घ्या काय सोपं आहे. हरिमुखे हे ज्यांनी केलं हा भंग त्यांच्यासाठी. माऊली आम्हाला जमेल का? आम्ही संसारिक माणसं, तुम्ही ब्रह्मचारी. ना तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी, पळी तरस स्वादासी नेणी जेवी. एक वस्तू आहे माय किचनमध्ये, एक वस्तू आमटीत जाती, पिटल्यात जाती, वरणात जाती, पळी पळी. आता पळी आमटीत ना महागारी आली की तिला विचारायचं, का ग पळी माय आमटीत गेलती, मग पळी आमटीत तिखट झाली का आळणी झाली? पळी माय सांगण का? आता एवढी ढवळू ढवळू आली की मग तिला काय झालं सांगाय? मग तिला तेवढी अक्कल? अक्कल नाही म्हणण्यापेक्षा ती त्याच्यात पडत, आपलं तिचं तिचं काम करून. ना तरी दरवी, दरवी म्हणजे पळी. ना तरी दरवी जैसी रिघोनी नाना रसी, परी ते रस स्वादासी निनी जीवी, आसोनी संसारी जीवे वेगू करी. त्याने काही द्वारकेचा राणा समजते ना. आता प्रश्न असा, जर पांडवाला घर नाही तर देव राहिला कुठं? पांडव कसे वनवाशी, त्यांना घर आहे का? मग देव राहिला कुठे? उत्तर, स्वभक्त चित्तरंजनम. कुठे राहतो देव? ना देवालात ना देवघरात, मग कुठे? देहादेही एक. पण हे कुणाला कळलं? तर ज्याला कळलं